केंद्राच्या आयात धोरणावरून स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे. जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन आहे. केंद्र सरकारच्या आयात निर्णयांच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे. मका, तेल, दूध पावडर आयातीचा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा निर्णय असल्याचा आरोप आहे. दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने 3 लाख टन तेल आयातीचा तसेच 5 लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि 10,000 मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे. तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे. 10,000 मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.